Buongiorno from Portofino! Good morning, guys! मी आहे पियुष आणि मी आहे श्वेता आणि आम्ही निघालोय आता नाश्ता करायला. तर आम्ही आमचा एक्सपिरियन्स सांगतो, नाश्ता तर दाखवतो पण तुम्हाला. चला जाऊया. या बिकॉज मोस्ट ऑफ द हॉटेल्स वी लिव इन इटली, दे ऑल हॅव दिस वन लाईक टोस्ट. टोस्ट नॉट यूज इन अ हाउस. या ओके. सो इकडे बघू शकता ब्रेड आहे. हे पण काहीतरी डिश आहे, असं ब्रेडच आहे, असं सॉल्टी असं सारखं आहे. फ्रुट्स आहेत छान छान, ऑरेंज आहे, पियर्स आहेत, ग्रीन ॲपल आहेत, टोस्ट आहे, चॉकलेट केक आहे आणि हे जॅमचे पाय आहे, हे क्रोसांट्स आहेत. वाव, दिस इज माय फेवरेट, रेड ऑरेंज. कूल, दॅट्स प्रिटी हेल्दी. रेड ऑरेंज पण असतंय आज. योगर्ट आहे, म्युस्ली आहे, म्युस्ली योगर्ट, बटर, नटेला, फ्लेक्स, हे काय आहे, काइंड ऑफ जाम. चला नाश्ता करूया. या भूक लागली तर आम्ही नाश्ता करायला बसलोय या छानशा व्ह्यू सोबत आणि इथे चिकू आहे. होय, आम्ही बघा किती काय काय घेतलंय. एवढा नाश्ता मला वाटतं आपण इंडियात पण करत नाही. हा होय, आता मी नाश्ता करतोय. तुम्ही पण या करायला, किती छान व्ह्यू आहे समोर. आमचं चेकआउट झालंय, आता चाललोय आता खाली. व्ह्यू बॅग पकडून चाललाय. आता पुढे ते काका आहेत जे इथले केअरटेकर आहेत. छान वाटलं, छान होता एक्सपिरियन्स. आणि ही बघा ती दोन झाडं मला आवडतात. व्ह्यू कसं वाटतंय तुला बॅग उचलून खाली जाताना? कसं तरी वाटत. डोळ्यातून पाणी येते का तुझ्या? उतरताना का वाटत नाही ग? आज वेदर खूप छान आहे. आजपासून होतं, काल ढगाळ होत, पण आजपासून पुढचा आठवडा आजपासून नुसतं ऊन तुम्हाला दिसणार. ऊन आहे आणि छान आहे एकदम झालंय वेदर. त्यामुळे आम्ही आमचे जॅकेट सुद्धा हॉटेलवर का ठेवणार आहे आता. हेच असंच वेदर आम्हाला पाहिजे होतं. ते लास्ट वीक नव्हतं बट अच्छे दिन आ गए, है ना. काल आम्हाला कासर मिळाला नव्हता, बंद होता, म्हणून आज आम्ही परत आलोय कासरला. एवढं बॅग घेऊ आम्ही चेकआउटवरून डायरेक्ट आलोय. आम्ही खूप दमले. चला बघूया. तिथे तिकीट काढायचंय. तिकीट आहे फोर्टचं 5 युरो पर पर्सन, त्यामुळे मी 10 युरो दिलेत. ही एंट्रन्स आहे. फुलं छान छान आहेत मध्ये. इथून व्ह्यू दिसतोय पूर्ण. Buongiorno from Portofino. Grazie. Bye bye. Bye bye. Ciao. Tempo baga sundar. तर आपण आता वर जाऊन बघूया. या कासाची अशी गोष्ट आहे की हा मिलिटरी डिफेन्ससाठी यूज केला जायचा, मग हा विकला गेला आणि मग आता हा टुरिस्ट प्लेस झाला. रूम आहे, ते बाल्कनी आहे आणि बाल्कनीच्या बाहेरून किल्ला दिसतोय, पाणी दिसतंय. परत चाललंय बाहेर. हे बघा आपण आलो इथे, किती सुंदर व्ह्यू आहे. काल एवढी थंडी वाजत होती, आज घाम येतोय, एवढं गरम व्हायला लागलंय. पण चांगली गोष्ट आहे ती. होय, चांगली गोष्ट. इथे घाम येणं ही चांगली गोष्ट आहे, कारण येतच नाही ना कधी. रूम्स आहेत या कासर मधल्या, खर तर ह्या रिकामी आहेत.
आणि पेंटिंग्स वगैरे लावले आहेत. त्याची इन्फॉर्मेशन आहे पेंटिंगची. इथे पण असे एक रूम आहे. इथे पूर्ण हे पोर्तोफिनोचा टॉप व्ह्यू कसा आहे ते दाखवले त्यांनी. तर एवढं आहे या कॅसलवरून व्ह्यू छान दिसतो. बाकी या गोष्टी आहेतच. आर्किटेक्चर चांगलं मेंटेन केलं आहे त्यांनी, कारण ही टुरिस्ट प्लेस केल्यामुळे त्यांना ते मेंटेन करणं भाग आहे आणि इथली लोक जतन करतात ते. चलो आता बस पकडूया. कसलं आहे तसं तर लवकर या. आता बघा किती गर्दी झाली आहे तिकीट घ्यायलाच. बरं झालं आम्ही लवकर आलो, त्याच्यामुळे आम्हाला एवढी गर्दी मिळाली नाही. आजचं वेदर चांगलं असल्यामुळे गर्दी बघा किती झाली आहे. खूप लोकांच्या गायडेड टूर्स पण आल्या आहेत, ज्याच्या तो टूरवाला माणूस असतो आणि तो सगळ्यांना दाखवत फिरत असतो. पण आम्हीच आमचे गाईड आहेत. इथे काल ह्या रेस्टॉरंटला आम्ही जेवायला आलेलो. खूप सही पिझ्झा होता, खूप छान होता, यम्मी. आम्ही ज्या घरी राहिलेलो ते घर इथून दिसते. बस स्टॉपला आलो आम्ही आता. ते बघा दिसते का तेवालं, पूर्ण टोकाला राहिलेलो. बसची वाट बघतो आता. चिकू बसमध्ये बसून कसं वाटतं तुला? आता छान वाटतंय. बस बघा मोकळी आहे. येताना कसली कच्चा गर्दी होती, कारण आज वेदर चांगलं आहे. लोक सगळे आज पोर्तोफिनोला गेले. आता मी ह्या साईडला बसलो, इथून छान समुद्राचा व्ह्यू दिसेल. आता स्किन टॅन व्हायला लागले. माझी स्किन टॅन व्हायला लागले. मी टॅन नाक झालं होतं. मला वाटतं नेक्स्ट वीक पर्यंत मी अशी टॅन बाई दिसणार ऑफिसला गेल्यावर. असं कोण ओळखणार नाही मला की काय जाताना काय गेलेली, येताना तुझं काय झालं असं. आणि ही लोक टॅन व्हायला येतात. रामागोरितो कंटे टन्ना कनीनो ओ टना किनानी टना टिंडिन टना टिंडिना ओमा पोर्टो पिनो पाणी 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 दिले सारे 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 आ जाओ अंदर बीच यार फोटो मेरी खींच. तर आपण पोहोचलोय सँटा मार्गारिटाला, जिथून आमची पुढची ट्रेन आहे. तोपर्यंत इथला व्ह्यू बघा किती छान आहे. हे पण एक पोर्ट आहे सँटा मार्गारिटा, आणि याचे बीचेस खूप मोठे आहेत. त्यामुळे पोहायचं वगैरे असेल स्विमिंगसाठी लोक इथे येतात सँटा मार्गारिटाला. इथे राहतात कारण इथला स्टे एवढा एक्सपेन्सिव्ह नाही, आणि मग पोर्तोफिनोला वन डे ट्रिप करून येतात. वन डे ट्रिपसाठी ओके पोर्तोफिनो. आता आम्ही वाट बघतो, अर्ध्या तासाने आमची ट्रेन. तर आता आम्ही निघालो, ट्रेनमध्ये बसलो. पीवी इकडे बसलाय. आम्ही विचार केला की इकडे किंवा इकडे कुठेतरी व्ह्यू दिसणार. मग दोन्ही आम्ही सीट ब्लॉक करून ठेवल्यात. तर बघूया कुठल्या साईडने व्ह्यू दिसतोय. आणि आता आपण डायरेक्ट चाललो लास्ट पिझ्झाला. तर आपला नेक्स्ट स्टॉप आहे चिंकटेरी. चिंकटेरी ही 5 गावं आहेत इटलीमध्ये. आणि बघा इकडे व्ह्यू माझ्या इकडे व्ह्यू इकडे आहे. जर तुम्ही पोर्तोफिनोवरून चिंकटेरीला जाणार असाल तर ट्रेनमध्ये राईट साईडला बसा. खूप सुंदर व्ह्यू दिसतात. टनेल्स पण आहेत भरपूर जास्त, पण व्ह्यू पण मस्त आहेत, छान वाटतं. आणि सनी आज, त्यामुळे बेस्ट गोष्ट आहे. चिंकटेरी खूप प्रसिद्ध झालं आहे, म्हणजे प्रसिद्ध आहे ते. लोक इथे खूप व्हिजिट करायला येतात आणि इटलीचा खूप फेमस पार्ट आहे तो. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की ह्यावी चिंकटेरी पण एक्सप्लोअर करूया आमच्या इटलीच्या ट्रिपमध्ये. आम्हाला इटली खूप आवडतं. इटलीचा जो कोस्टल एरिया आहे तो आम्हाला खूप आवडतो. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.